बजाज डिस्कवर महाराष्ट्र। बजाज डिस्कवर महाराष्ट्र मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। सह्याद्रीतल्या त्र्यंबकेश्वर जवळच्या डोंगराळ प्रदेशात वैतरणा नदी उगम पावते। ती जिथे समुद्राला जाऊन मिळते त्या भागाला वैतरणा खाडीचा प्रदेश म्हणतात। या खाडीच्या मुखाशीच एक बलदंड किल्ला आहे, त्याचं नाव अर्नाळा किल्ला। हा चहूबाजूने पाण्याने वेढलेला आहे। आज मी तुम्हाला तिकडेच घेऊन जाणार आहे। बजाज डिस्कवर महाराष्ट्र महास्पर्धा। प्रत्येक एपिसोड मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यास मिळेल बजाज डिस्कवर DTS SI 100cc बाईक। तेव्हा पाहत राहा बजाज डिस्कवर महाराष्ट्र। अर्नाळा किल्ला पाहायला जायचं तर पश्चिम रेल्वेवरील विरार स्थानकावर उतरणं एकदम उत्तम। भाईंदर आणि वसईहून देखील अर्नाळा किल्ल्यावर जायला मार्ग आहे, पण विरारहून अर्नाळा किल्ल्याला जाणं सगळ्यात सोपं आहे। विरार ते अर्नाळा अंतर अवघं 12 ते 15 किलोमीटर आहे। मी बाईकने चाललोय, वाटेत अर्नाळा गणेश मंदिर लागलं। मी बाईक वरूनच मनातल्या मनात नमस्कार करून पुढे निघालो। गाव जवळ आलं त्याबरोबरच समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याबरोबर माशांचा वास नाकात शिरला। मी बाईक बाहेर लावूनच अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या वाटेने पायीच निघालो। अर्नाळा मासेमारी बंदर आहे, त्यामुळे सर्वत्र ओले किंवा सुकायला घातलेले मासे दिसत होते। कोळ्यांच्या जाळ्यात करंदी, कोळंबी, बोंबील, मांदेली, बगे अशी वेगवेगळी मासोळी गावली होती। आता मी अगदी किनाऱ्याजवळ येऊन पोहोचलोय। रात्रभर बोटीने पकडलेले मासे आता किनाऱ्यावर उतरवायचं काम चालू झालेलं आहे, त्यामुळे कोळ्यांची लगबग चालू आहे। किनाऱ्यावरच्या वाळूत बसूनच मासळी वेगळी करण्याचं काम कोळी महिला करत होत्या। त्यांचे झटापट चालणारे हात पाहून मजा येत होती। मासळी वेगळी केल्यावर एका टोपल्यात घेऊन ती समुद्राच्या पाण्यातच धुवायला नेली जात होती। कोळी समाजाच्या व्यवसायाचं एक गुपित मला अर्नाळा बंदरावर कळलं। ते म्हणजे कोळी पुरुष फक्त मासे पकडून आणण्याचं काम करतात, त्यांनी आणलेल्या माशांची पुढची उस्तवार म्हणजे मासे वेगवेगळे करणे, सुकवणे किंवा ते विकायला नेणे, ही सगळी कामं कोळी महिलाच करतात। आता मी अर्नाळा गावातनं अर्नाळ्याच्या समुद्र किनाऱ्यावर आलोय। समोर दिसतोय तो अर्नाळा किल्ला, पण तिथवर जायचं तर फेरीतूनच जायला लागतं, कारण तो चहूबाजूने पाण्याने वेढलेला आहे। अर्नाळा किल्ल्यावर जायला जेट्टीची सोय नाही, त्यामुळे इतरांप्रमाणेच पॅन्ट फोल्ड करून मी बोटीत चढलो। त्यासाठी मला थोडीफार कसरतही करावी लागली, पण अर्नाळ्याच्या दर्शनासाठी कोणतीही कसरत करायला माझी तयारी होती। सकाळची घाई गडबडीची वेळ साधतच मी बोटीकडे निघालो। बोटीत चढल्यावर आणि माणसांच्या गर्दीत हरवून गेल्यावर समुद्राचं जे दर्शन घडलं ते मात्र अप्रतिम होतं। हलक्याशा लाटेबरोबर लहरणाऱ्या बोटीतून पाण्यावरच्या इतर छोट्या मोठ्या बोटींचे फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही। अर्नाळा किल्ल्यावर जाताना फेरी बोटीचं गणित लक्षात ठेवावं लागतं। सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 6 अशी फेरी बोटीची वेळ असते। अर्नाळा गावापासून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास मस्तपैकी गावकऱ्यांबरोबर आणि कोळी लोकांबरोबर केला, धमाल आली। आता हे जे बेट दिसतंय ते अर्नाळा बेट झाडीत लपलेलं आहे, यात आतच किल्ला आहे, इथून आपल्याला शिरायला लागतं। मी वाळूतूनच चालायला सुरुवात केली। इथेही मासे निवडण्याचं काम चालू होतं। तेवढ्यातच माझं लक्ष बोंबील वाळत घालणाऱ्या मावशींकडे गेलं। त्या मावशी काय चाललंय? मासली बोंबील ना। आता किती दिवस लागतात वाळायला? वाळायला 3 दिवस लागतात। 3 दिवसात वाळतात पूर्ण? हे असं ना बरोबर, याच्यात हे घालायचं बरोबर, असं दाबायचं। बोंबील वाळत टाकून पुढे निघालो, पण माझ्या डोळ्यासमोर सुकलेल्या बोंबल्यांच्या तुकड्याचं सुरेख कालवण करळत होतं। परतताना थोडे बोंबील सोबत नेण्याचा विचार करतच मी अर्नाळा किल्ला असलेल्या बेटावरच्या वस्तीत शिरलो। गावातून किल्ल्याकडे जाणारी वाट निमुळतीच आहे। या बेटावरच्या गावात साधारण 300 घर आहेत आणि 3000 लोकांची वस्ती आहे। किल्ल्याचा रस्ता या गावातूनच पुढे जातो, मी त्याच रस्त्याने पुढे चाललो। दुतर्फा कोळी समाजाची मोठमोठी घरं आहेत, अगदी पूर्वापार पासून यांची वस्ती या बेटावरच आहे। चालताना एका घरासमोर एक कोळी अतिशय कौशल्यानं जाळं विणताना दिसला। क्षणभर थांबून तो जाळं कसं विणतो यावर एक धावती नजर टाकली आणि परत चालायला लागलो। पुढे मोजून काही पावलं टाकली असतील नसतील
समुद्राच्या उरावरच बसल्यासारखा अर्नाळा किल्ला नजरेला पडला. भक्कम तटबंदी, बुलंद बुरुज आणि बुलंद दरवाजा. मी थेट महादरवाजाकडे निघालो. या महाकाय किल्ल्याच्या महादरवाजाच्या दर्शनानं मी जागीच खिळून गेलो. मराठ्यांचा आरमार सांभाळणाऱ्या आंग्र्यांचं शुभचिन्ह याच्यावर कोरलेलं आहे. हे चिन्ह म्हणजे हत्ती आणि व्याल या दोघांची अतिशय सुबक शिल्प वर कोरलेली दिसतात. दरवाजाच्या कमानीवर वेलबुट्टी अतिशय रेखीव आहे. कमानीच्या वर दगडात कोरलेल्या कमळ पाकळ्यांची सुबकता लक्ष वेधून घेत होती. या महादरवाजावर आणि संपूर्ण किल्ल्यावर पेशवाईची छाप दिसते. प्रथम दर्शनी असं वाटतं जणू ही शनिवारवाड्याची प्रतिकृती आहे. महादरवाजाच्या मधोमध कमानीवरती एक शिलालेख आढळतो. हा पेशवेकालीन आहे. यात पहिला बाजीराव आणि त्यावेळेचे स्थापत्य विशारद बाजी तुळाजी यांचा उल्लेख आढळतो. शके 1659 मध्ये जेव्हा पेशव्यांनी हा किल्ला जिंकला तेव्हा हा शिलालेख कोरण्यात आला. अर्नाळा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचं महाकाय रूप नजरेत साठवत असतानाच इतिहासप्रेमी आणि इतिहास अभ्यासक असलेल्या श्रीदत्त राऊत यांची गाठ पडली. किल्ला बघायला आला? नाही सर, गेले 8 वर्ष मी किल्ल्यावर अभ्यास करतो. अरे वा, बसा बसा. माहिती सांगा ना जरा किल्ल्याची. हे शिलालेख काय, त्याचं काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये मला काही आकडे वगैरे दिसले, काही वाचन केलं का तुम्ही? हा नक्की सर. त्याच्यामध्ये बाजीराव अमात्य, मुख्य सुमती, आज्ञा पिले शंकरा, पाश्चात्याचा वधुनी सिंधू उंदरी, पांडाव तोरे जंजिरा, अर्नाळा जलदुर्ग चिंतुनिमणी, बाजी तुळाजी सुता, शिल्पज्ञे दृढ शौर्य जाणुनी, तथा दुर्गाची संस्थापिता. पण याच्या पुढचं गणित आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये लिहिले अंक 9, बाण 5, रस 6, चंद्र 1, ज्येष्ठ शकाते, सिंतिदु दिनाते, रोहिणी ध्रुव सुपुष्प ही जेव्हा, यशवंत बुरुज करी तेव्हा. आता ही पेशवेकडून वामत गती आहे, त्यामुळे आपल्याला शिलालेखाचं जेव्हा वाचन करायचं आहे त्याला उजवीकडून डावीकडे वाचायचं आहे शिलालेख. त्यामुळे अंक 9, बाण 5, रस 6, चंद्र 1, तर 1, 6, 5, 9 अशा प्रकारे आपल्या शिलालेखातलं शक मिळतं. ते शक आहे 1659. आता या शकामध्ये आपल्याला इसवी सन काढायचं आहे आणि शक आणि इसवी सनामध्ये 78 वर्षाचा फरक पडतो. त्यामुळे 1659 अधिक 78 म्हणजे इसवी सन 1737 ही वसई मोहिमेची तारीख आणि या किल्ल्याच्या उभारणीची तारीख आपल्याला मिळते. वा, कमाल. प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि थक्क झालो. दगडात कोरलेला मस्त घुमट होता. प्रवेशद्वारात शक्यतो असे घुमट पाहायला मिळत नाहीत. घुमटातून आत शिरताच सर्वत्र किल्ल्याची मजबूत तटबंदीच नजरेला पडते. आताचा हा किल्ला पेशव्यांनी बांधलेला आहे. तत्पूर्वी अर्नाळा परिसरावर कित्येक वर्ष मुस्लिम व पोर्तुगीजांची सत्ता होती. आजच्या अर्नाळा किल्ल्याच्या जागी आधी गुजरातचा मुस्लिम बादशाह बेगडा याने 1516 साली बांधलेला छोटा किल्ला होता. पण 1530 मध्ये पोर्तुगीजांनी बेगडांकडून हा जिंकून घेतला. पोर्तुगीजांनी मूळ किल्ल्यात काही फेरफार केले. मात्र पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत मार्च 1737 मध्ये शंकराजी पंतांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि नंतर तुळाजी आंग्रे यांच्या देखरेखीखाली अर्नाळा किल्ल्याची नव्यानेच उभारणी झाली. तटाच्या पायऱ्या चढून मी वर आलो. टेहरणी बुरुजावर जाऊन समुद्रातून कोणाचं आक्रमण होतंय का याचा दबकत दबकत अंदाज घेतला. पण सगळंच आलबेल होतं. समुद्रही शांत होता. एखाद्या विजयी वीराप्रमाणे मी तटाच्या भिंतीवरून पुढे निघालो. हा समोर दिसतोय तो बावा बुरुज. आपण आता भवानी बुरुजाकडून इकडे आलो. हे मुख्यत्वे करून टेहरणीचे बुरुज होते. समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी यांचा वापर केला जायचा. आता इकडून आपण जाऊया गणेश बुरुजाकडे. गणेश बुरुजाकडे जायच्या मार्गावर झाडाझुडपांनी आक्रमण केलेलं आहे. झाडांच्या मुळ्या तटबंदीच्या भिंतीत घुसलेल्या असल्यामुळे जरा जपूनच चालावं लागत होतं. हा या किल्ल्याचा सगळ्यात महत्वाचा बुरुज, गणेश बुरुज. वर जी कौलं दिसत आहेत त्याला खपरेल म्हणतात आणि या बुरुजातच खाली सैनिकांच्या राहण्यासाठी निवासस्थानं केलेली दिसतात. सहसा बुरुजामध्ये प्रवेशद्वार करत नाहीत कारण तिकडून शत्रू घुसण्याचा धोका असतो. मात्र सुरेख कमानींचे एकामागोमाग एक असे दोन दरवाजे असलेला गणेश बुरुज बहुधा एकमेव असावा. या बुरुजावरून खाली असलेल्या देवड्यांकडे उतरायला थेट मार्ग आहे. बुरुजाखाली सैनिकांच्या वास्तव्यासाठी असलेल्या मोठमोठ्या देवड्या आकर्षक होत्या. त्यांचं बांधकाम आजही भरभक्कम आहे. मराठ्यांच्या ताब्यात असलेला हा किल्ला घेण्याचा प्रयत्न एकदा इंग्रजांनी केला होता. त्याकरता तटबंदीच्या भिंतीवर तोफेतून बेसुमार गोळाफेक केली.
तेव्हा इंग्रजांनी केलेल्या गोळाफेकीची साक्ष देणारा एक तोफगोळा आजही या भिंतीत आढळतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच ढासळलेल्या इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. या अवशेषांच्या बाजूलाच मुस्लिम संत हजरत शहा अलीचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या बाजूलाच त्र्यंबकेश्वराचं आणि दत्ताचं मंदिर आहे. इथंही देवाचं दर्शन घेऊन क्षणभर विसावलो. मंदिरासमोर असलेल्या अष्टकोनी बारवेकडे म्हणजे पायविहिरीकडे लक्ष गेलं. काही वर्षांपूर्वी बारव साफ करताना मिळालेल्या गणेश मूर्तींची तिथून जवळच स्थापना करण्यात आलेली. अखंड दगडात कोरलेली आणि लांबलचक सोंड असलेली ही गणेश मूर्ती पाहून माझ्या मनात भक्तिभाव जागृत झाला. अर्नाळा किल्ल्याची याद मनात जागवतच मी वसई किल्ल्याकडे निघालो. मी आता आलोय वसई किल्ल्यातल्या चिमाजी अप्पांच्या पुतळ्याशी. वसई किल्ला म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातलं एक सोनेरी पान. पहिल्या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांनी इथे पोर्तुगीजांशी शर्थीचा लढा दिला आणि तब्बल 200 वर्ष पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीखाली असलेला प्रदेश स्वराज्याला जोडला गेला. बाईक किल्ल्याच्या बाहेर उभी करून मी चिमाजी अप्पांच्या पुतळ्याकडे निघालोय. पुतळ्याजवळ आलो. पुतळ्याच्या चेहऱ्यावर 250 वर्षांपूर्वीचा तोच जोश होता. पोर्तुगीजांबरोबरच्या मराठ्यांच्या लढाईतला जिंकू किंवा मरू. हातात नंगी तलवार घेऊन पोर्तुगीजांना आव्हान देणारा हा चिमाजी अप्पांचा पुतळा त्यांच्या पराक्रमाला साजेसाच आहे. वसईचा किल्ला म्हणजे एका अर्थी जलदुर्गच म्हणायला पाहिजे. त्या काळी सुद्धा हा तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला होता आणि एका बाजूला दलदल होती. आता अर्थातच लोकवस्तीमुळे हा जलदुर्ग राहिलेला नाही. तेव्हा जेव्हा मराठ्याने इकडे हल्ला केला तेव्हा या समोरच्या यशवंत बुरुजाला खिंडार पाडून मराठे आत घुसले. याच बुरुजाला पोर्तुगीज भाषेत सॅबेस्टियन बुरुज असंही म्हणतात. वसई किल्ल्याची पूर्व पश्चिम लांबी 1073 मीटर आहे तर दक्षिण उत्तर 537 मीटर आहे. संपूर्ण किल्ल्याचा घेर सुमारे 2 किलोमीटर आहे. वसई किल्ल्याचा विस्तार एवढा प्रचंड असल्यामुळेच पोर्तुगीजांनी किल्ल्यात वखार, बाजार, न्यायालय, रुग्णालय, बालेकिल्ला अशा अनेक वास्तू बांधल्या. पोर्तुगीज धर्मामध्ये सुद्धा 4 पंथ होते. त्यापैकी डॉमिनिकन पंथाचं आहे चर्च. मी चर्चमध्ये शिरलो. केवळ अवशेष रूपात आज शिल्लक असलेले हे चर्च इतर चर्चप्रमाणेच भव्य दिव्य होतं. चर्चची भव्यता डोळ्यात साठवतच मी चर्चच्या परिसरात फिरत होतो. मध्येच एका जिन्याने दुसऱ्या मजल्यावर जाऊन चर्चच्या पडक्या दरवाजात उभा राहिलो. उंचावरून चर्चचा दिसणारा भग्नपणा नैराश्य आणणारा होता. मात्र पोर्तुगीज काळातील बांधकामाचे किमान एवढे अवशेष तरी आजच्या पिढीला पाहायला मिळत आहेत याचा आनंद झाला होता. या चर्चच्या भिंती आणि दरवाजे खरोखरच भव्य आहेत. चर्चच्या आवारात ठेवलेली ही पोर्तुगीज शिल्प नव्याने झालेल्या उत्खननात मिळाली. मी थोडा वेळ त्या पाट्यांवरची अक्षर, चिन्ह आणि प्रतीक वाचण्याचा उगाच प्रयत्न केला पण पोर्तुगीज भाषेत असल्यामुळे दगडांवर कोरलेल्या लिपीचा आणि चित्रांचा काहीच अर्थ लागला नाही. मी वसई किल्ल्याच्या आत वज्रेश्वरी मंदिर आणि नागेश्वर मंदिराच्या आवारात आहे. वज्रेश्वरी देवीवर चिमाजी अप्पांची अपार श्रद्धा होती त्यामुळे 1739 मध्ये वसई किल्ला जिंकण्याच्या आधी त्यांनी या वज्रेश्वरी देवीला साकडं घातलं होतं. मीही श्रद्धेने मंदिरात जाऊन वज्रेश्वरीचं दर्शन घेतलं. देव्हाऱ्यातल्या मूर्तीकडे बघितलं आणि मला चिमाजी अप्पांना पराक्रमाची स्फूर्ती वज्रेश्वरीकडूनच मिळाली याची खात्री पटली. वज्रेश्वरीचं दर्शन घेऊन झाल्यावर मी नागेश्वराच्या मंदिरात आलो. वज्रेश्वरी आणि नागेश्वर ही दोन्ही देवळं पेशवेकालीन आहेत. चिमाजी अप्पांनी वसईवर विजय मिळवल्यावरच
ही मंदिर बांधण्यात आली. नागेश्वराच्या पिंडी समोर असलेला नंदी खासच होता. या दगडी नंदीच्या गळ्यात अतिशय सुरेख घंटा कोरलेल्या आहेत. ही पडझड झालेली वास्तू म्हणजे पोर्तुगीजांची प्रशासकीय इमारत, याला ते टाउन हॉल म्हणायचे. इथूनच संपूर्ण राज्यकारभाराची सूत्र ते चालवायचे, त्यामुळे सगळी महत्वाची कागदपत्र इथेच असायची. पोर्तुगीजांनी बांधलेली ही प्रशासकीय इमारत प्रचंड मोठी आणि बहुधा 3 मजली असावी, कारण या वास्तूच्या उंचच उंच भिंती आजही पाहायला मिळतात. एका दालनातल्या भिंतीवर एक चिन्हही पाहायला मिळालं. खरं तर या चिन्हातच 3 चिन्ह आहेत. एक आहे पृथ्वीचं बोध चिन्ह, अधिक आकाराचं चिन्ह म्हणजे ख्रिश्चन धर्मियांचा क्रूस आहे, आणि मध्ये आहे तो पोर्तुगीज राजाचा मुकुट. या चिन्हांचा अर्थ असा की या पृथ्वी तलावर क्रूस आणि पोर्तुगीज साम्राज्य सर्वत्र प्रस्थापित होवो. याच इमारतीमधून पोर्तुगीज तब्बल 200 वर्ष वसईपासून चौलपर्यंतच्या उत्तर कोकणावर निर्वेध राज्य करत होते. नुकत्याच पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात ही विहीर सापडली. ही बहुतेक पोर्तुगीजांनीच बांधली असावी. किल्ल्यात एकंदर 119 विहिरी आहेत, पण ही थोडी वेगळी आहे. तिला डबल रिंग आहे. ही मागे जी भव्य इमारत दिसते ही पोर्तुगीजांच्या काळात एक चर्च होतं, पण जेव्हा इंग्रजांचं राज्य आलं तेव्हा त्यांनी एका व्यापारी कंपनीला साखर कारखाना म्हणून ही भाडे तत्वावर दिली. डॉमिनिकन चर्च सारखीच ही वास्तू ही भव्य आहे. चिमाजी अप्पाने वसई जिंकला तेव्हा त्यांनी किल्ल्यातील पोर्तुगीज चर्चना बिलकुल हात लावला नाही. वसईतील पोर्तुगीज जनतेची श्रद्धास्थान असल्यामुळे त्यांनी ती होती तशीच ठेवली. इंग्रजांनी 1774 मध्ये वसईवर हल्ला केला तेव्हा हा किल्ला काही काळ त्यांच्या ताब्यात गेला. इंग्रजांच्या अखत्यारीत गेल्यावर काही काळ हा किल्ला ओसाडच पडला होता. 1536 साली हा किल्ला बांधला असा उल्लेख या पोर्तुगीज शिलालेखात आढळतो. पंधराशे 36 मध्ये वसई किल्ल्याचं काम सुरू झालं तरी तटबंदीसहित तो भरभक्कम बांधून पूर्ण व्हायला तब्बल 64 वर्ष लागली. या तटबंदीसाठी आणि आतील इमारतींसाठी लागणाऱ्या दगडासाठी ओशापीर ते उत्तन परिसरातील डोंगर फोडण्यात आल्याचं सांगितलं जातं. किल्ल्याला 19 बुरुज आहेत. पोर्तुगीजांच्या राजवटीत या बुरुजांना सेंट पॉल बुरुज, सेंट सेबेस्टियन बुरुज अशी नावं होती. मात्र मराठ्यांच्या ताब्यात हा किल्ला येताच या बुरुजांना यशवंत बुरुज, भवानी मार्तंड बुरुज, कल्याण बुरुज अशीही नावं दिली गेली. एवढंच नव्हे तर थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या नावावरून वसई गावालाही बाजीपूर असं नाव देण्यात आलं. मात्र स्थानिक जनतेने वसई हेच नाव कायम ठेवलं. वसई किल्ल्याचं तेव्हाचं रूप मात्र आता राहिलेलं नाही. संपूर्ण किल्ल्याला उद्ध्वस्त धर्मशाळेचं स्वरूप आलंय, पण मूळ गड किती बुलंद होता याची आठवण करून देणाऱ्या काही वास्तू आजही किल्ल्यात पाहायला मिळतात. विशेषतः काही बुरुज आजही उत्तम अवस्थेत आहेत. अशाच एका बुरुजाचा निमुळता गोलाकार जिना चढून मी वर गेलो. बुरुजातून जाणारा दिंडी दरवाजा आणि लोखंडी खिळे लावलेला महादरवाजा सारच अप्रतिम होत. मारुतीची ही पाषाणाची मूर्ती बलभीमाची मूर्ती म्हणून प्रसिद्ध आहे. हे किल्ल्याच्या समुद्री दरवाजाजवळचं हनुमान मंदिर. आतली मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही मानव रूपातली हनुमानाची मूर्ती आहे. मूर्तीला पगडी आणि कोरलेल्या मिशा आहेत. मंदिराचे दगड चिमाजी अप्पांनी मुद्दाम अर्नाळ्याहून मागवले होते. तिचं दर्शन घेतल्यावर उर्वरित अवशेषांचं दर्शन घ्यायला सुरुवात केली. मात्र जेवढं चालत जावं तेवढे वसई किल्ल्याचे अवशेष पुढ्यात उभे ठाकत जातात. वसई किल्ला म्हणजे पोर्तुगीज काळात एक शहरच असल्यामुळे किल्ल्यात आजही अनेक छोट्या मोठ्या सुबक इमारतींचं काम पाहायला मिळतं. या इमारतींची कारागिरी आणि रेखीवपणा डोळ्यात भरून राहतो. त्यातल्या कमानी आणि मोठमोठी दालनं पाहून थक्क व्हायला होतं. वसई किल्ल्यातल्या वास्तूंनी भारून गेलेलो असतानाच मला किल्ल्यात एक फादर भेटले. त्यांनीही किल्ल्याची अतिशय मोलाची माहिती सांगितली. मी फ्रान्सिकन चर्चच्या आतल्या सभामंडपात बसलोय. पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातली लढाई मराठ्यांनी जिंकल्यावर
चिमाजी अप्पांनी त्यांच्या बरोबर तहाची बोलणी इकडे केली आणि हा तह 12 कलमी होता। हा तह होण्यापूर्वी पोर्तुगीज आणि मराठ्यात तब्बल 25 महिने युद्ध सुरू होतं। कितीही प्रयत्न केले तरी किल्ला हाती येत नव्हता। शेवटी चिमाजी अप्पा चिडले। किल्ल्याला वेढा घातलेल्या आपल्या सैनिकांना ते म्हणाले, किल्ला सर होत नसेल तर निदान माझं मुंडकं तरी तोफेनं आत उडवा। चिमाजी अप्पांचे हे बोल ऐकले आणि मराठी सैन्य पेटून उठलं। त्यांच्या या पराक्रमानेच तत्कालीन पोर्तुगीज किल्लेदार कायतान द सौस परेर यांनी तहाचं बोलणं सुरू केलं। या तहानुसार वसई किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला। मात्र चिमाजी अप्पांनी या किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचवला नाही। मराठ्यांनी तेव्हा वसईचा किल्ला उद्ध्वस्त केला नाही म्हणून आजही पोर्तुगीज शैलीतला वसई किल्ला किमान अवशेषांच्या रूपाने तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। बजाज डिस्कवर महाराष्ट्र